नमस्कार मंडळी, नाद गावकडच्या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। दादा नमस्कार, मला तुमचा परिचय आणि बारी कोणाच्या नावाने पळती माहिती द्या जरा। नमस्कार, माझं नाव विराज थोरात, मुक्काम पोस्ट चांदोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे। आमची बारी आमचे मोठे चुलते विजय शेठ गोंडाजी थोरात बादल ग्रुप बैलगाडा संघटना या नावाने बाळी पळते, किंवा त्यांचे छोटे बंधू संतोष शेठ गोंडाजी थोरात या दोन्ही नावाने आमची बारी पळते। या वासराचं नाव वगैरे काय? याचं नाव गरुड आहे। कुठून खरेदी केला होता? हा सांगोल्यातून आणलेला आहे। किती दिवस झाले? याला 2-3 महिने झाले। आता रेसल वगैरे गाठात वगैरे जपून झाले का त्याचं? एक खांद्यावर पडतोय। कोणत्या खांद्याला? दोन्ही खांदे पडतोय। बर गाठ झालाय? हो भरपूर झाले। किती गाठ झोपलो तरी? चार ते पाच गाठ झाले। गोडीचा काय परिचय? हिचं नाव सोनी आहे। ही आम्ही 7-8 वर्ष झाले आणलेली आहे। आमच्या बादल ग्रुप बैलगाडा संघटनेची लक्ष्मी ही ती आणल्यापासून आमची म्हणजे बारी अशी फॉर्मला चालली आहे। कुठून खरेदी केली होती? अशी धनगरी आहे का काय वेगळी जाती काय? हा ही धनगरांकडूनच आणलेली आहे। परिचय द्या तुमचा मला। मी शुभम शंकर थोरात। आता मला एक सांगा, तुम्ही विजू शेठच्या बारी पुढे घोडीवरती बसता किंवा घोडेस्वारी करता, तर जुकाड झालं किंवा कांड झालं धरायला बैल कशी वरती? तो मोते आणि नाचा पहिलं कांड पळत होत, सगळ्यात बेकार कांड ते। आळ जर पॅक असलं तरी 100% आळ्याच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार। त्या टायमाला सुनी नाही तर बबली किंवा मग दुसरी गौरी म्हणून एक होती। त्या तीन गुड्यांपैकी कोणती तरी एक गुडी असतीच, त्या कोणत्या एका गुडी मी बसतो। तर मग पहिल्यांदा कांड आणि नंतर मग लगेच जोकाटा जायचं, जोकाट धरायचं। कारण वर जोपर्यंत गाडा वाजतो तोपर्यंत बैल पळतच असतात, त्याच्यामुळे जोकाट धरायचं काम शक्यतो जास्त 70% जोकाटा लक्ष राहत। आता तुमच्या माग माग कोणाला तयार करायचं काम चालू आहे? आता आमच्या माग शिवम आता ट्रेन झालेली गुढी बसतोय, हे करतोय बरेच वेळा, बरेच घाटावर बसलाय पण घाटात पण बसलाय। हा पूर्ण बॅलन्स धरतोय फक्त अजून असं पुढे अंदाज नाही बाबा किती, पण पूर्ण ट्रेन झालेलं आहे माझ्या माग। मी थोड्या दिवसांनी ह्याच गुढी बसेल। आता मला एक सांग, तुला दादा ट्रेनिंग करतोय तुमचा, तर आता तू कसा शिकलाय गुढीवर बसायला? मी त्या सर्व बसलो, मला कोण नाही शिकवलं। डायरेक्ट डिअरिंग करूनच बसला? हो। वाटली अशी भीती नाही वाटली का तुला बाबा मी पडन का काय? नाही। आता एक सांग, गुढीवर बसला तू पहिल्या वेळेस बसला, पडला असेल ना? हो पडला ना। हो मग पडल्यावर लागलं बिगलं होतं का? नाही लागलं। तिथून पुढे सुरुवात झाली म्हणायचं बसायला? हो। भीती कशी माहितीच नाही तुला? याचा काय परिचय या घोड्याचा? हा आमचा मण्या। आता घरच्या गाईचा झालाय, आता 4 महिन्याचा आहे याला। आता समजा तुम्ही घरी बारखी मंडळी दोघं भाऊ आहे तुम्ही, पप्पाने गाड्याला गेल्यावर तुम्ही त्याला असं मोकळ सोडित नाही का? ट्रेनिंग देत नाही का गपचूप? देतो। देता का? मग कसा पळतोय कसा? हाय रनिंग जास्त। हाय रनिंग स्पीड हाय म्हणायचं? मग बादलच्या माग नाव चालवीन का तुमचं? चालवीन। मला सांगा आता तुम्ही शाळेतून आले, कपड्याला स्पीड नी बदलून तुम्ही डायरेक्ट इकडे उभे राहिले, एवढा काय नाद आहे तुम्हाला बैल गाड्याचा? आम्हाला खूप आवडतो। खूप आवडतो? कधी पासून लागला नाद? आम्हाला बारीकपणापासून नाद आहे। घाटात जाता का? हो। कोणत्या कोणत्या घाटात जाता? आखे घाट। सगळ्या घाटात जाता? मग शाळेचं कसं काय? शाळा करून। आता मला एक सांग, तुमच्या दावणीला आता बादल आहे समजा, कसा आहे बादल पळायला? कसा आहे घरी स्वभाव कसा आहे त्याचा? स्वभाव फार गरीब आहे। फार गरीब आहे? तुला धरून देतो। हो शेठ, आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्याकडे गिर गाई आहे, गिर गाईचं वासरू आहे, त्याची पैदास कशी केली होती काय? हा आमच्याकडे एक म्हैसूर आला होता, त्यांच्याकडून आम्ही गिर गाई आहे ना तिची लागवड केली होती, त्याच्याकडून तिला हा मण्या झालाय, मण्या क्रॉस झालाय। आता मला एक सांगा, ही तुमची क्रॉस ब्रीडिंग आहे समजा थोडक्यात,
पहिलंच पहिल्यांदाच केलंय तुम्ही असं का याच्या आधी? नाही नाही, ही पहिल्यांदाच केली आम्ही. एक घरी झाला आमच्या नशिबाने गोऱ्यात घरीच ठेवायचा म्हणून असा. कसं म्हैसूर क्रॉस म्हटल्यावर जास्त मागणी राहते त्यांना ना, म्हणून आम्ही घरच्या गाईवरती एकदा ट्राय करून पाहिलं होतं. माझा मला सांग काय वाटतं तुम्हाला याच्यातून फायदा होईल का? काय म्हणजे फायदा त्याला रनिंग खूप आहे असा डायरेक्ट आम्ही पहिल्यांदा त्याला आमच्या खंडोबा आहे ना लिमगावचा तिथे डायरेक्ट झाडीमध्ये झोपला होता. तो चांगला गेला होता शेवटवरती, एवढा टपरा आहे पण तो चढून गेला होता एवढा टपरा. आता किती 4 महिन्याचा आहे ना? हो आता 4-5 महिन्याचा पूर्ण होईल आता. शरीर वगैरे तर त्याचं एकदम फिट शरीराला काय? हो आम्ही 1-2 वेळा मोकळ्या म्हणजे अशा बैलांबरोबर गाठत नेलता, लोक पण त्याच्याकडेच पाहायची, एक नंबर बनवलाय असं म्हणून म्हणजे गाठाने माध्याला रतीब वगैरे काय खायला? तो खातोय यांच्याच बरोबर शेंदाणा पेंड आहे, कांडी आहे, रेसर मग कांडी आहे, शेंदाणा पेंड मका भरडा आहे आणि गायला मोकळा सैल पिऊन दिलाय आम्ही त्याला. असं गायला सध्या आता आम्ही म्हणजे दूध काढतो ना एखाद्या एका टायमाला 4-5 लिटर दूध निघत, पण आम्ही तो बारीक होता त्यामुळे सगळं त्याला पिऊन देत होतो. थोडक्यात रोजचं त्याला 8-9 लिटर दूध होत. याचा काय परिचय? हा याचं नाव बलम आहे, हा आम्ही कर्गनीवरून आणला होता. किती दिवस झाले याला? 4-5 महिने झाले. कुठं पळतो हा? हा दुकानात. किती म्हणजे आणल्यानंतर तिकडून पळत होता चकडीला वगैरे का डायरेक्ट बाजारात? आपण बाजारातून आणला, इथं आल्यानंतर रेसल केली आणि डायरेक्ट बर घाटात झोपल्यानंतर त्याने पहिल्याच घाटात दुसऱ्यात बारी फिरवली. आता आदत आहे दाताला? कसं? हो अजून आदत आहे. किती महिन्याचा असेल अंदाज? हा तरी 8-9 महिन्याचा असेल. बैलाच काय नाव वगैरे? याचं नाव चिमणे आहे. याला 1.5-2 वर्ष झाले आम्ही आणलेला. याला आम्ही शिस्तीचा बादशाह म्हणून संबोधतो, कारण एक नंबर आहे शिस्तीला, एक कड म्हणजे कड धरूनच पडतो. कुठून खरेदी होती याची? काय याची पण सांगोल्यावरून खरेदी केली. हो बारीक असतानाच आणला होता, एक 4-5 महिन्याचा असताना आणला होता. कुठं पळतो तो? हा जो काटातच पडत. कोणत्या साईडला का? दोन्ही साईड? उजवीला. उजवीला. स्पीड कसं आहे त्याचं? याला स्पीड 1 नंबर आहे. स्टार्ट टू एंड का? स्टार्ट टू एंड. दाताल वगैरे? दाताल आता 4 दात झाले. 4 दात. याचा काय परिचय वगैरे? हा याचं नाव मोते आहे. हा आम्ही बेल्यातून खरेदी केला होता, बाजारातूनच घेतला होता. एक शेतकऱ्याचा होता, आम्हाला आवडला त्याची अशी पळण्याची क्षमता वाटली, पळेला हा म्हणून आम्ही हा खरेदी केला होता. काय वासरू होत? किती दिवस झाले आणून? तो तरी एक 8-9 महिन्याचा होता. आणून आता किती दिवस झाले? आणून 1 वर्ष झाले. एक वर्ष. आता दाताला वगैरे कसं? आता दाताला 4 दात झालाय. 4 दात झालाय. हा कांड्यावर कांड्यावरती पळतो, 1 नंबर बारी पुढे पळतो आणि वरती घाटात गेल्यानंतर याला कोणतं कसं आळ असू द्या, हा आळ्याच्या बाहेर जातो म्हणजे जातो. याच्या बरोबर दत्ताशेत मोडव्यांचा नाचा म्हणून जो बैल आहे तो पण कांड्या 20 फुटावरून 2 इंच कांड पळत होत. आता समजा दत्ताशेटनी नाचा का जोकाटात घेतलेला आहे, भविष्यात तुमचं याचं काय विचार आहे किंवा याचा काय? पण विचार चाललाय जोकाटात घ्यायचा, पण सध्या आम्हाला कांड्यावरती अडचण असल्यामुळे आम्ही पाठीमागे नाही घेतला. कांड्यावरती बैल नाही आहे दुसरा ना आम्हाला. कांड्यावरती म्हणायचं हुकमी म्हणायचं 1 नंबर हुकमी. त्याला एका माणसाचीच गरज आहे, त्याला दुसरा माणूस पण शेजारी लागेल. झोपायला एक माणूसावर झोपत मग तळात गेलं थांबत का नाही? कारण काय? कारण त्याला वरती गेल्यानंतर गती जास्त आहे ना, कोणाला हात नाही लावून देत ओळखीच्या माणसाला. आणि हाच माझा मुलगा आहे, भावाचा मुलगा आहे, हाच स्वतः एकटाच त्याच्यावरती. त्याच्याशिवाय थांबतच नाही? त्याच्याशिवाय नाही, म्हणजे आम्ही गरज माणूस लागतो त्याला वरती पकडायला, कोणाला हात लावून देत नाही. मारतो काय कसं काय? मारतो तो. मारतोय. जास्त गुलाम नाही का म्हणायचं? गरम रक्त गुलाम आहे त्याला, फक्त घरच्या माणसांच्या आवाजावर थांबतो तो. याचं काय परिचय? हा याचं नाव पाखरे आहे. हा आम्ही इथूनच लौकी गाव आहे तिथून आमच्या चुलत भाऊ व्यापार करतात त्यांच्याकडूनच घेतला होता. कधी घेतलेला? एक याला पण 1-1.5 वर्ष झालंय. हा आम्ही आणल्यानंतर एकदा रेसेल केली मोकळ्या घाटात आणि डायरेक्ट बर घाटात झोपला. त्यानंतर याला एवढं स्पीड होतं का आम्हाला बैलच भेटत नव्हता. खामुंडी या ठिकाणी घाटाचा राजा राहिलेला आहे, त्यानंतर आम्हाला झोकाटात बैल भेट आणि मग आम्ही डायरेक्ट कांड्यावरती घेतला त्याला. आमच्या बैला बरोबर झोपतो कांड्यावरती. आता कांड्यावरती? आता कांड्या सध्या आता तरी कांड्यावरती आहे.
भविष्यात कसं काय कुठं टाक परत जोकाटात भविष्यात त्याला बैल तसा भेटला तर आम्ही जोकाटात घ्यायचा विचार आहे आमचा. म्हणजे थोडक्यात दावणीला जिथं कमी तिथं याची भूमिका. जिथं कमी तिथं आम्ही डायरेक्ट होतो म्हणजे झोपतो तिथं. म्हणजे टेन्शन नाही बाबा का पुढे पळल माग पळणार नाही किंवा माग पळल पण पुढे पळणार असं काही असं काही त्याचं नाही. तो कुठं झोपला तरी पळतो तो. काय परिचय? याचं नाव मल्हार आहे. आम्ही एक वर्ष झालं खेड मधून खरेदी केला होता. 1,11,000 घेतलेला आहे. घरगुती घेतला होता तुम्ही? हो, गाड्यावाल्यांचा कडूनच घेतला होता. पळतो चांगला पळत होता म्हणून आम्ही घेतला. आता दाताला कसं आहे? आता दाताला दोन दाते. त्यावेळेस घेतला त्यावेळेस आदत होता. हो, घेतला तेव्हा आदत होता. वय काय होतं त्याचं? आता समजा 1,11,000 म्हणताय तुम्ही खरेदी भरपूर मोठी, तर त्यावेळेस तिकडे कुठे पळत होता? काय तिकडे खेड तालुक्यात पळत होता का जोकाटावरती पळत होता? जोकाटात. कोणत्या खांद्याला? दोन्ही खांदी पळत. दोन्ही खांदी पळत होतो. आता कोणा बरोबर असतो जास्त? आता आमच्या चिमण्या बरोबर असतो. आम्ही 4 ते 5 गाठ दोन्हीचे 1 नंबर झालेले आहेत. बेलसरवाडी या ठिकाणी 1 नंबर बारी, परत माळुंग अशा भरपूर ठिकाणी 1 नंबर मध्ये बारी झालेले. त्यावेळेस काय बघून घेतला होता तिकडं पळ वगैरे? पळ बघून आणि शिस्त बघूनच घेतला, खरेदी केली होती आम्ही. व्हिडिओ पाहिला होता का? प्रत्यक्ष जाऊन प्रत्यक्ष पाहिला होता, व्हिडिओ तो पाहिला होता. जातीला म्हैसूरच आहे ना काय? क्रॉस जातीला, जातीला थोडा मिक्सचर आहे. नाही बेरड वगैरे का? हो, थोडा म्हैसूर आणि गावठी थोडा मिक्सर मिक्सरच. नाव वगैरे? याचं नाव हिरा आहे. कोडून खरेदी केला? हा, बेलातून खरेदी केलेला आहे. किती गाठ झाली त्याची? काय कुठं झुकता का? रेसर याला एक अजून जोडे असा सेम टू सेम. हा हा, 23 फुट होऊन जातात कांड्यावरती. हा, किती दिवस झाले आणून? याला वर्ष होऊन गेलं. जातीला गाव गावठीचे ना? गावठी. तुम्ही आणला त्यावेळेस किती महिन्याचा होता? काय तो असं 5-6 महिन्याचा. आता वय किती याचं साधारण? आता 16-17 महिन्याचा असून. तो आदतच आहे ना? आदत आदतच. आता भविष्यात याचं कसं आहे प्लॅनिंग वगैरे? कांड्यावरती किती स्पीड आहे याला? कसं का आता समजा पुढच्या सीझनला जोकाटात घेणार कसं काय नियोजन? कांड्यावर बघू. आता तुम्ही बाजारातून आणला म्हणताय, काय बघून घेतला होता? गोरा आम्हाला पटला म्हणून घेतला. कलर तो होता ना, त्याच्यामुळे खरेदी केला. नुसता कपिला बघून, काळा कलर बघून घेतला म्हणा? नाही, काळा लोक सांभाळती नाही म्हणून आम्ही सांभाळतोय. काळे लोक पाळती नाही ना, त्याच्यामुळे आम्ही घेतला होता. खाटकाकून घेतलेला आहे. खाटकाकून घेऊन एवढा तयार केलाय तुम्ही? खाटकाकून घेतलेला आहे. मग घेतल्याचा काय फायदा झाल्यासारखा वाटतो? फायदा झालेला छान आहे ना. कांदा मागणी आली होती त्यांना, पण आम्ही दिली नाही. किती वेळ मागणी आली होती अंदाज? त्याला 5 लाखाला मागणी आली होती. दोन जोडून तो. हा हा, दुसरा कुठं असतो काय? मित्रांकडे. याचं नाव काय? याचं नाव वांडे आहे. कुठून खरेदी केला? मालेगाव सटाणा देवळा. तिकडून एवढा लांबून वासरू आणले? हा, त्याला बुक केलता कारण देवणी जातीच आहे ना. झाला तो आम्ही बुक केलता. झाल्यापासून बुक करून ठेवा. आणला कधी आता त्याला? आता 5-6 महिने झाले. 5-6 महिने. कसं स्पीड वगैरे झोपून बघितलंय? मग त्याचं 4-5 गाठ झालं ते कांड्यावरती. कांड्यावर. याच्या बरोबर बैल कोणता असतो? याच्या बरोबर मित्रांचा बरं झोपितो. म्हैसूर यांच्या पुढे कांड्यावर उभी बोलतोय. हा, कांड्यावर असतो. आता देवणी जात ते समजा देवणी जात नाही, शक्यतो नाही का? जास्त नाहीये शर्यत क्षेत्रात नाहीये. तुम्ही एवढं बुकिंग करून वगैरे डिअरिंग कशी काय केली होती? आम्हाला आवडला होता तो. जात कोणत्या आखेत कोणत्या नसते. मग तेच तर घाटात तुम्ही शक्यतो नाही दिसत. घाटात नेल्यावर त्याला म्हणजे कुठून आणला तुम्ही? हा हा हा, आम्ही म्हणलं बुक करून ठेवता तेव्हा आम्हाला वाटलाय तो. तरी किती किती खरेदी किती होती? खरेदी स्वस्त आहे, 25,000 केली. 25,000. आता याला रतीब वगैरे काय पिटन ते तिकडून आणला त्यावेळेस पेता होता का? कसा आणला? पेताच होता. पेताच होता. आणलं इकडे कसं केलं त्याचं? काय आता पिटन ते चालू केलं त्यांना. दूध वगैरे जर्सीचं पाजलं? नाही नाही, दूध नाही पाजलं. ते खायला मस्त वाकी येते. काही टाका ना, काही टाका, कुठे बिटी सगळं खाणतात. सांगा आता बैल वगैरे झोपायला कोण कोण असतं तुमच्या घाटामध्ये? बैल झोपायला तसे आपला बादल झोपायला हिवरे गावचे आपले मित्रच एक आज बाळाबोर म्हणून असतात, जितूबोर. तेच फक्त बैल झोपतात, त्यांच्याकडेच असतो म्हणजे बैल झोपायला. ते आता काय कारणामुळे ते आले नाही मुलाखतीला, त्यांना आपण फोन केलं सकाळी, ते काय कारण आले नाही तर ते इथं हजेर असत. दादा, आता मला या बैलाचा परिचय करून द्या तुमच्या. आमचा बादल. आम्ही आता 4 ते 5 महिने झाले नवीन खरेदी केलेली आहे. एक 4 लाख रुपयाला आम्ही खरेदी केलेली.
कुठून खरेदी केली होती गायची? ही जालनावरून आमचा मित्र आहेत विकास म्हणून, त्यांच्याकडून घेतलेला आहे आम्ही। आता दाताला वगैरे कसा आहे? दाताला दोन दात आहे अजून, दोन दात। म्हणजे तिकडे शंकरपाटाला पळत होता का? हो, शंकरपाटाला पळत होता। तर मला एक सांगा, मी आता त्याला पाहिलं, जवळून पाहिलं, बैल असा शांत आहे स्वभाव त्याचा? हो, तो एकदम शांत आहे। पर लहान मुलं जरी गेली तरी त्यांना मारणार नाही, काय नाही करणार, तो असं घरी एकदम शांत आहे। काय बघून घेतला होता समजा तिकडे पळत होता आपण, काय नक्की नसतं पळणं बघून, पण नाही ना बाकीचे गुण वगैरे काय बघितलं होत त्याचं? त्याची शिस्त आणि पळण्याची स्पीड गती पाहूनच आम्ही घेतला होता। तर तिकडं किती दिवस पळत होता किंवा त्यांनी कुठून खरेदी केली? म्हणजे त्यांनी स्वतः घरी बारी लहान होता ना, चार ते पाच महिन्याचा असताना त्यांनी स्वतः आणला होता। आणि मग त्यांनी जवळजवळ एक दीड वर्ष त्यांनी स्वतः तिकडे छकडीला याला पळवला। मग ते म्हटले तुमच्या इकडे पळण्या, आमच्याकडे पब्लिक मध्ये पळतोय, हा तुमच्याकडे घाटामध्ये पळू शकतो तुमच्याकडे, ते तुम पुढे निर्णय। आता समजा मला एक सांगा, एवढी मोठी खरेदी जालन्यावरून करायची, तर तुमचं खरेदीचं वगैरे नियोजन कोण बघत? खरेदीचं आमचे मोठे बंधू विजय थोरात आणि त्यांचे संबंध असं चांगले आहेत बाहेर, ते सगळे मित्रमंडळी मिळून निर्णय घेतात। हो, आणि आमचे त्यांचे म्हणजे मित्र अमोल शेठ मोडवे असे त्यांचे भरपूर मित्र आहेत बाहेर होते, त्यांच्या यांनी झालंय सगळं। आता इकडं आणला याला, आणून चार पाच महिने झाले ना। पहिला घाट कोणता होता इकडं आपल्या इकडे? पहिला घाट आम्ही लांडेवाडी मध्ये केला होता, आणि त्यानंतर आमच्याच बैला बरोबर एकदा पहिल्यांदा चुकला तेव्हा दुसऱ्यात झाली होती, आणि त्यानंतर डायरेक्ट पिंपळगाव मध्ये आमचा दत्ता भाऊ मोडवे आहेत ना, त्यांच्या नाच्या बरोबर झुपला होता, मग तिथं डायरेक्ट 1176 बारी झाली होती। समजा तिथून पुढे याची कारकीर्द, पुढे आमची बारीच एक नंबर मध्ये चालली। आता मला एक सांगा, एवढी बैल आहेत तुमच्या दावणीला जवळ 10-12 बैल आहेत, बैलगाडा क्षेत्र हा नाद किंवा या बैलगाडा क्षेत्रात सुरुवात कधीपासून झालेली तुमची? आमच्या वडिलोपार्जित आवड आहे सर्वांना, आमचे आजोबा होते त्यांना पण गाड्याचा नाद होता, आमच्या वडिलांना होता, आणि आम्हाला त्यांच्यामुळे आम्हाला पण लागला, आणि आमच्या नंतर आमच्या मुलांना पण गाड्याचा नाद आहे। मुलांना इतका नाद डेंजर आहे, मी आता बघितलं का बाबा आम्ही नाही का कपडे त्यांचे शाळेचे कपडे बदलायची स्पीड आणि मुलाखत आपली बैलांची मुलाखत आहे त्यासाठी त्यांचा उत्साह इतका होता जबरदस्त का, आम्ही तर म्हणतो 10 सेकंदात ते दोघं भाऊ कपडे बदलून 10,000 होते। त्यांना यात्रेला जायचं म्हटलं का त्यांना लय आनंद होतो, पण आम्ही पण त्यांना जेव्हा सुट्टी असेल ना तेव्हाच यात्रेला नेतो। आता एवढी बैल आहेत तुमच्याकडे, ह्यांचं रतीब किंवा खाण्यापिण्याचं कसं नियोजन असतं रोजच? त्यांना सकाळी रेसर म्हणून कांडी असते, आणि संध्याकाळी शेंदाणा पीठ मका बरडा त्यात थोडं मिक्स असत। आणि चाऱ्यामध्ये काय असत? चाऱ्यामध्ये मका आहे, ज्वारी शाळू आहे, आणि बाकीचे आहे। आता एवढी बैल सांभाळायची तर ही गोष्ट सोपी नाही, 10-12 बैल दावणीला ठेवायची, त्यांचा खर्च पण तेवढा आहे, बैलगाडा जेवढा काय म्हणतात नाद आहे, छंद आहे, परंपरा आहे, सगळ्या गोष्टी, पण त्याच्या मागे खर्च पण तेवढा आहे ना। एवढा खर्च करण्यासाठी किंवा हा नाद पूर्ण करण्यासाठी काय म्हणतात त्याला जीवनात काय आडी अडचणी काय गोष्टी अशा रेटून न्यायला लागतात किंवा एवढा खर्च करायचा म्हणल्यावर पैसा आणायला लागतो, ते तुमचं एवढं कसं असतं नियोजन कसं असतं? आमचं आता जोडधंदा म्हणून गायांचा पण दुधाचा व्यवसाय आहे, त्याबरोबर आमचे मोठे बंधू यांचा गायांचा व्यापार करतात, आणि त्यातून आपलं चालतं म्हणजे असं व्यवस्थित। आता विराज शेठ मला एक सांगा, एवढा आता बादल तुमचा फॉर्मला आहे, माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या बघण्यातून बादल फेमस झाला किंवा फॉर्मला आला किंवा बैलगाडा छत्रा सगळ्यांना माहिती झाला तो घाट, मला असं वाटतं चांडोलीचा घाटाचा राजा। मी सुद्धा वैयक्तिक स्वतः बादलला पाहिला, त्या घाटात पाहिलं बादलला पळताना, पण तुमच्या आठवणीतला या क्षेत्रातला कोणता असा क्षण आहे का बाबा हा आयुष्यभर ध्यानात राहीन किंवा लक्षात राहीन असा? आमच्या क्षणातला म्हणजे पिंपळवंडीचा घाट भरलेला महिन्यापूर्वी, तर 2020 भरलेली बाऱ्या काय होत नव्हत्या,
निमंत्रित बारे आलते सगळे पहिल्यांदा आम्ही झोपली तर आमचं थोडं काय कांडवर पोरांचा गोंधळ आला कांड सोडताना तर त्यातला एक बैल काय उभा राहिला म्हणजे मग चुका इतकं स्पीडने आलं की कांड कुठलंच मधी आणि पहिल्यांदा आमची बारी पडली तिकडे मग पोरांचा असा निर्णय झाला की घाट चांगला भरलेला परत आपल्याला झोपायची कमिटीला आम्ही विनंती केली कमिटीने आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही परत कमिटीवाल्यांनी आमची विनंती ऐकली आणि परत गाडा घातला कमिटीवाल्यांनी आणि पहिलं आम्ही परत हायतीच झोपली चारी आमची आमचं एक असं आहे की लोक बारी पडली कांड्यामुळे तर लगेच कांड बदलतात आम्ही काय असं काय केलं नाही जे काय नशिबात आहे तेच होईल आम्ही बोललो तीच बैलं झोपली परत परत गाडा घातला बैलं झोपली कांड्याचं थोडं तरी बैलांनी निम्मे गाठ्यापासूनच परत नाचे होते याच्या संगतीला दत्ता शेटचा विकी भाऊचा नाचे होता ते जुगड अतिशय फॉर्मला होता तेव्हा आणि बैल सर इकडे बैल ना बदल तेव्हाही निम्मे गाठ्यापासूनच बैलांनी कांड ढकलतच नाही आणि तेव्हाही 11-69 बारी झाली आपली तेव्हाही घाट्याच्या राहायला बारी पुकारलेली नेमकी दुसऱ्या दमातच बैलांनी तसं झालं तेव्हा पण दिवसात जवळजवळ 10-11 बाऱ्या झाल्या पिंपळवंडीला त्यातली आपली एक बारी होती त्या पूर्ण दिवस सर आपली काय राहिली नाही बारी जर पहिल्या दमात काय अडचण झाली नसती तरी पहिल्या फेरीत आपली घाट्याच्या राहिली दिवसभर बारी नक्की कांड लागून सुद्धा किंवा कांड्याचा अडचण होऊन परत डबलला पण झोपून तरी बैलांनी एवढा आतमध्ये आणली म्हणायचं 11-69 बारी झाल्या आता मला एक सांगा बादल तुम्ही एवढा लांबून आणला तर आणताना काय पळून वगैरे काय बोली करून आणला होता का नाही पळून असं काय आणलं नव्हतं आमचे मूळ चुलत्यांचे ते मित्रच आहे विकास सांगलीवरून त्यांची दोस्तीमुळे ते बोलले की हा बैल ने त्यांच्या गरजाच त्यांनी पोराप्रमाणे जीव लावलेला म्हणले हा बैल तू ने बैल तुझ्याकडे पळव बैल पळेल आम्ही आणला झुपला डायरेक्ट पहिलाच घाट पिंपळगाव इंदकेसरी घाट सगळ्या गाड्या मालकांची इच्छा असते त्या घाटात बारीक करावी आमच्या देवनशिबाने आम्ही झुपली आणि तिकडे आमच्या बारी झाली पिंपळवंडी पिंपळगावच्या घाटात आता हा नाद पिढ्यान पिढ्या आहे मला म्हणजे तुमच्या बोलण्यातून तुम्ही सांगितलं किंवा काही तर बंदीच्या काळात बैल होती का धावणीला बंदीच्या काळातही 2-3 बैल आमच्याकडे असायची धावणीला बांधून काय त्यावेळेस कसं होतं त्यांचं शेवण किंवा रेसल वगैरे कसं होतं त्यावेळी रेसल चालायची बंदीच्या वेळेस सकाळी लवकर 4-4 वाजता उठून जायला लागायचं त्यावेळी आम्ही अपेक्षेप्रमाणे नाद आमचा जोपासला असते बाबा आता मला एक सांगा बंदीत सकाळी 4 वाजता किंवा रात्री 2 पण उठून जायला लागायचं आणि माणूस कामाच्या टायमिंगला 10-11-12 घरी यायचं आता बैलगाडा चालू झाला पण दिवसभर घाटात जायला लागते म्हणजे दिवस समजा सकाळी 7 गेलं तर संध्याकाळी 7-8 माणूस घरी येते काळ कोणता चांगला होता काळ आत्ताचा तसा चांगला आहे सगळी काम विमा करून धंदे करून लोक येतात घाटात चांगला आहे सगळी आमचे पोराही शाळा वेळा करून सगळे कामधंदे करून येतात सगळे गाड्याला आधीचाही नाद असल्यामुळे तेव्हाही आम्ही नाद करतच होतो नाताही कसं जरा आता पहिल्यापेक्षा जरा चांगलं आहे आता मला एक सांगा तुम्ही मुंबईला असता बैल गावाला असतात आता उद्या घाटावरती जायचं असतं इथं नियोजन वगैरे कसं पाहता नियोजन असतं मला कधी कधी फोन येतात काय विजू शेटला फोन येतात कुलत्याला मी फोन यायला आमचे सगळे मित्र एवढे सहकारी सगळ्यांना फोन बिन करतो आम्ही बैल झोपायचा का फोन येतात म्हणजे लोक बैल मागतात आपले तर सगळ्यांचे निर्णय करून आम्ही बैल मध्ये नियोजन होत विराज शेट कालला आंबेगाव तालुका स्तरीय किंवा आंबेगाव तालुक्याने जी 2020 भरवली तिथं 11-12 झाल्या होत्या आणि त्यातही तुमचा बादल होता तर काय सांगशाल त्याबद्दल कालच तो घाट झालता आंबेगाव केसरी घाट लागलेला सर्व गाडे मालकांचं त्याच्यावर लक्ष होतं जवळजवळ 7 तालुक्यातून 150-125 बाऱ्या आलत्या आणि त्यातही आमच्या बादलने तिकडे दिवसातून 11-12 झाल्या त्यातली आपली एक झाली तर आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा की आम्हालाही जरा थोडं भीती होतीच बारी होती का नाही आपली पण ते आमच्या बैलांनी तेवढी मान राखली आमची आणि त्याच्यामुळे बारी आपली झाली आणि फायनली झोपली आणि 4 आपली फायनल झाली आता मला एक सांगा बादलचं आणि मयूर हॉटेलांचा लक्ष होता हे नियोजन कोणी केलं होतं किंवा कसं होतं नियोजन कसं होतं नियोजन आपलं आपले आत्याचाच पोरगा आहे तिकडे तर त्यांच्याच माध्यमातनं त्यांचं आपलं नियोजन झालं आणि ते काही मंतर जवळ असल्यामुळे आपण सहसा तालुक्यातच नियोजन करतो आंबेगाव तालुक्यात बाहेर नियोजनाला जातो बाहेरही करतोच पण पहिलं प्राधान्य आपण तालुक्याला देतो आपल्या आता कालला जे बारी झाली मंतर मध्ये तर दोघांच्या पळण्यामध्ये काय तुम्हाला जाणवलं कारण काय तुम्हाला सांगतो कालला
किंवा आंबेगाव तालुक्याने मंचर गावाने भरपूर अशा वय नाही का आता 125 वाऱ्या तुम्ही म्हणता 151 मला वाटतं 156 टोकन होते सगळे त्यातल्या 25-12 जर सोडल्या तर सगळ्या टॉपचे बैल होती सगळी टॉपची म्हणजे कुठल्याही घाटात गेलं तर लोक त्यांना बघण्यासाठी गोळा होणारी गर्दी होणारी अशी बैल होती सगळी मंचरच्या घाटात तरी पण 125 वाऱ्यांमधून फक्त 11-12 झाल्या आणि त्यातही तुमचं नाव होतं त्यांची पळण्याची पद्धत दोघांची कशी वाटली तुम्हाला दोघांची पद्धत म्हणजे दोघही एकदम शेल्यावर शिस्तीचे बैल आहेत लक्ष पण लक्ष आहे तो काही महाराष्ट्र केसरीच बैल आहे मयुरड आपल्या जोडीदाराच आहे तो आणि त्याच्या संघ आपल्याला बादल झुपायचा चान्स भेटला आमची इच्छाच होती जरा म्हणजे शेल्यावरचा बैल आम्हाला भेटत नव्हता त्यात आणि स्पीडचा त्यात बैल भेटल्यामुळे आपण नियोजन केलं तोही शिस्तीचा बैल आहे हाही शिस्तीचा त्यामुळे आम्हाला थोडी खात्री होती की बारी होणार इथून मागे वडगावला आम्ही 2020 भरलेली तेव्हाही पहिला घाट होता आपला लक्ष्याबरोबर मयूर हॉटेलवाल्यांबरोबर त्यावेळी कांड्याचा गोंधळ झाला निम्म्या घाटापासूनच कांड्या तिथे आपली 12-33 बारी आली थोड्यावरून पडली तिथेही बारी आपली आता बादल पुढे शक्यतो जास्त करून कांड कोणता असतो बादल पुढे कांड आपला मोठे असतो एक आणि मग सावडीच्या ज्याच्यावर करतो आपण त्याचा एखादा माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या बघण्यात तर नाही का मोत्याचा जो जेव्हा जेव्हा होता त्यावेळेस कांड्याचा अडचण आलेली नाही का आता मला एक सांगा आतापर्यंत बादल आणून 4-5 महिने झाले बरेच घाट झाली कोणाबरोबर पळाला बादल आतापर्यंत बादल आल्यापासून पहिल्यांदा आपण मोडवेचे आपले साकुरे गावचे दत्ता शेठ मोडवे आणि विकी भाऊ मलिक यांचा नाचे होता ते जुकाट जवळजवळ महिनाभर पळालं महिनाभरात जवळजवळ त्यांनी त्या जुकाटावर 8-10 घाट झाले आपले 2-3 फायनली झाल्या 1-2 नंबरमध्ये त्या जुकाटावर त्यानंतर विनोद शेठ मोडवे साकुरे गावचे सरपंच त्यांच्या हारण्याबरोबर बैल आपण तिथंही त्या जुकाटावर जवळजवळ 5-6 घाट केले आपण नवला कुंभरे झाला परत बिरदवाडी झाली कळमला आपण पळीपोट फायनल झाली त्या जुकाटावर मग आता मयूर दावडीला एक झाली फळी फोडलेली दावडीला एक त्या जुकाट चौथ्या दिवशी जवळजवळ फळीच फुटली नव्हती मग आमचा जवळजवळ गेलो बैल भरली 2 वाजता आम्ही फळी फोडली तिकडे जाऊन फायनली झुकली फायनललाही 2 नंबर आपली फायनल झाली आणि आता लास्ट म्हणजे मग आता आपण मयूर हॉटेलवर आपली सावडे शेट परिचय द्या बरं तुमचा मला माझे नाव विजय कोंडाजी थोरात व्यवसाय काय व्यवसाय व्यापार दुधांदा आता मला एक सांगा तुम्ही बैलांचे व्यापारी तर बैल किंवा वासर घेताना काय बघून घेता नक्की वासाची कान कळाशी नजर चलकपणा आता ही जी दावण आहे ह्याच्यातली किती तयार आहेत आता वासर किंवा किती तयार करणार भविष्य कसं आहे यांचं वासरांचं वास चालूच आहे सगळीच आता सध्या सगळी चालू आहे माझ्या सगळी चालू कुठून कुठून खरेदी करता वासर काय सांगोला कराड तिकडे सगळे मित्रमंडळी का तुम्ही स्वतः जाता कसं काय मी स्वतः जातो मित्रमंडळी आहे आता ह्या सीझनला मार्केट बैलांचं कसं आहे मंद आहे का आहे सध्या मार्केट मंद आहे कारण पाऊस नाही त्याच्यामुळे चाऱ्यामुळे ना मार्केट सध्या मंद आहे आता भरपूर अशी चांगले बैल तुमच्या हाता घालून तयार करून गेलेली कसं वाटतो आता समजा आज तुम्ही एखाद्याला बैल विकला तर तो माणूस तुमचं नाव सांगतो कसं वाटतं तुम्हाला आनंद वाटतो अजून पण माहिती तो दाय बनणार बाळ आला घाटात तर कोण कोण आणला तर विजय थोडा आणला एवढं मन भरून समाधान वाटत आता ती एवढी बैल जुनी 10-10 वर्ष झाली 5-5 8-8 वर्ष झाली 12 वर्ष झाली 12 वर्ष बैल पळत्यात त्यावेळेस ती घेतली आणि शिकवण कशी शिकवण दिली होती त्यांना आणि आता शिकवायला कसं लागते काय बदल झालाय शिकवण नाही मी स्वतः घोडीवर बसत होतो लहानपणापासून मला पहिल्यापासून शाळेचा गाड्याचा आनंद नाद लई मी पहिल्यापासून शाळा गाडा असलं का शाळेला दांडी घाटात जायचा मी पहिल्यापासून घोडी जॅकी माही मला बैल झोपायचं मला अजून माहित नाही मी घोडीवर पहिल्यापासून बैल पार वर चारही मोकळे झाले तरी मी एकटा बैल धरत होतो त्याच्यामुळे मला बैल झोपायचं हे आपल्याला एवढं की अनुभव नाही बैल मोकळी झाली किती पुरं असल्या चारही मोकळी झाले तर मी एकटा धरतो त्याच्यामुळे त्या बैलगाड्या क्षेत्रात मी घोडीवरून मी घोडीचं काही सांग घोडी कशी असल्या मी त्याचं काही नाही पण बैलांचं आपल्याला झोपायचं एवढं कळत आता व्यापार क्षेत्रात आले कसे वडिलांनी पहिले वडील व्यापार करत होते त्यांच्या वडिलांनी बैल आणायची आपले दोन दावून चकाचक इथून मंत्रला बैल पाय पाय नेलेली आहे
वडिलांना मदत करता करता तो त्या धंद्यातून आपण सक्सेस झाले. शेटाला मला एक सांगा, तुमचा एवढा जुना नाद आहे, तुमच्या दावणीला जुनी पण बैल असतील चांगली चांगली, कोणती कोणती बैल होऊन गेली जुनी? सगळ्यात आधी एक बैल आपला याला रामा रामा शेटपडवळ बोरदाराला दिलता 51,000 रुपयाला तो राजा होता. त्याच्यानंतर गायभर नाना म्हणून 9 लाख कोंबऱ्यात बाळ्या म्हणून तो 2,71,000 रुपयाला मी तो एक दिलता. त्याच्यानंतर मोरे सरपंच झाला तो गायभर नानाला त्या दिलता मी तो 1,35,000 रुपयाला त्यांना तो एक दिलता पाखऱ्या. आणि त्याच्यानंतर हा मोत्या निलेश काळेचा मोत्या एक एवढी चांगली बैल होऊन गेली. निलेश काळेचा मोत्या एक एवढी चांगली बैल होऊन गेली. नमस्कार मंडळी, नाद गावकडच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आता मला एक सांगा, तुम्ही बैलाचा व्यापार करताय, बादल घेताना काय बघितलं होतं तुम्ही? आता तुम्हाला तर सगळ्या गोष्टी कळतात बैलांमधल्या. आता तुम्ही एवढे नाही का रथी महारथी तयार करून दिलेत पण लोकांना आणि आज ते त्यांचं तिकडे नाव गाजवतात सगळे. बादलला तुम्ही घेताना काय बघितलं होतं? आता बादलला घेताना शेत असं झालं का, एक तो मित्रच आहे तो व्यापारीच आहे, तो मला म्हणला माहिले अडचण तो हा बैल तुझ्या घरी घेऊन जा. त्याने बिचाराने आपल्या घरी आणून बांधला. आणून बांधल्यानंतर त्याला मी लय लोकांना म्हणलं एवढा बैल जुपा एवढा बैल जुपा, पण बैल कुणी जुपित नव्हतं. मला पण बैल कुणी देत जुपाय देत नव्हतं. आता आमचे दत्ता भाऊ मिकी भाऊ मलिक सायतारापांच्या नावाने बारी आमची, त्यांच्या नंतर आमची बारी. आम्ही तिकडे टाळगाव चिखले गेलो, ते आमचा थोडा घोटाळा झाल्यानंतर तिकडून आल्यानंतर म्हणलं इथं पिपळगावला बारीक करायची, म्हणलं दत्ता भाऊ विकेल म्हणलं आपण असं असं करू. इथं पिपळगावात बारीक झाली, आम्ही सगळ्यांच्या बारा पडल्या जवळजवळ. पिंपळगावात पण बाऱ्या चांगल्या चांगल्या पंढरी येतात. पिंपळगाव घाट हा एक नंबर आहे, त्या घाटात आमची बारी मग होणं म्हणजे आम्हाला सुद्धा घ्यायला नाही ओळखत नाही. पिंपळगाव म्हणलं का बैलगाड्याची पंढरी ओळखली जात. हा हा तिथं सुद्धा आमचं हे नव्हतं, पण तिथं आमची नाच्यानी तिथं आमची बारी झाली. पहिलाच घाट तिथं घेतला आम्ही, तर तिथं आम्हाला 1276 बारी झाली, 13चा घाट होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या गावात बारी, आमचं स्वतःचं गाव आहे चांदोली, दुसऱ्या दिवशी पिपळगाव झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी असते. तिथं आम्ही घाटाचा राजा 11:07 झाली, 11:01 तोडून आमची बारी झाली. त्याच्यानंतर आम्ही पिंपळवंडीला केलं, पिंपळवंडीला आमची थोडी अडचण झाली, तिथं पण तुम्हाला टोकून घेऊन पुन्हा बारी केली, तिथं सुद्धा 11:69 झाली. बादल आल्यापासून म्हणायचं तुम्ही माग सर माग नाही सरलो म्हणजे तो ज्या घाटात जाईल तिथं बारी पडलीच नाही. सचिन शेठ मला सांगा आता बादल बद्दल काय सांगशान? सर्वप्रथम आज माझे सहकारी मित्र नाद गावाकडचे युट्यूब चॅनलचे सर्वे प्रीतम शेठ चव्हाण हे आमचे सहकारी मित्र म्हणण्यापेक्षा आमच्या जीवा भावाचे विजय कोंडाजी थोरात यांच्या बैलांची मुलाखत घेण्यासाठी आज तुम्ही आलात. ह्या बादल बैलाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बैल हा आम्ही बारी करण्यासाठी पिंपळगाव या ठिकाणी ज्या ठिकाणी बैलगाड्याची पंढरी ओळखली जाती त्या ठिकाणी आम्हाला बारी करायची होती. आम्ही नाचा बैल आणि हा बैल जुपला. त्या ठिकाणी बारी अशी झाली की घाट 13चा होता, पण आम्हाला लवकर कळालंच नाही की घाट 13चा आहे. 12:87 बारी झाली होती. आम्ही सगळी मागे वळून पाहिल्यानंतर उड्या मारल्या की बारी 13 झाली आपली. मग असा हा क्षण होता. दुसऱ्या ठिकाणी सांगायचं झालं तर आम्ही पिंपळवंडी या ठिकाणी गेलो, तिथं पहिल्या बारीच्या वेळेस आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला. विजूभाऊन मी बसलो, दत्ताशे दासीन विकी मलिक आसन साईतारा पान हाऊस या नावाने आम्ही ती बारी पळवायचं. विजूभाऊनी म्हणजे कधीच आम्हाला असं सांग म्हटले नाही की बोललं नाही का ह्या नावानेच बारी पळवायची, असं त्यांचा आम्हाला कायमस्वरूपी शब्द असतो. आणि ते एकदम आमचे मोठे बंधू अमोल शेठ मोडवे असतील यांचे जीवलग मित्र, फार काही असू घरचं त्यांचं एकदम जीवाभावाचं त्यांचं हे असतं रिलेशन असतं. आणि ही सावड आम्ही कायमस्वरूपी टिकवणार. नाचा आणि बादल ही सावड तुम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटेल. काही कारण असतो आमच्या थोडेसे प्रॉब्लेममुळे आम्ही ही सावड फोडली म्हणता येणार नाही, बैल फोडून जुपली फक्त एवढाच विषय. हा नाचा बैल किंवा बादल बैल यांनी आम्हाला घाटामध्ये कधीच मागं पाहून दिलं नाही. साईतारा पान हाऊस म्हटलं की लोक पळत येऊन बारी पाहिजे अशी बारी व्हायची. मयूर हॉटेलचा लक्ष असन आणि बादल असन तुम्ही परवा इथं मंचर या ठिकाणी पाहिलं असन 11:12 झाल्या, परंतु ह्या बैलांनी विजू शेटला मागं पाहून उड्याच मारायला लावल्या असा हा बैल आहे.
एकदम शांत स्वभावाचा बैल। आता तुम्ही पाहताय 10-15 मिनिटं झाले बैल उभा आहे, परंतु त्याची काही चुळबुळ नाही किंवा कोणाला शिंग लावले नाही। बारीक पोरं त्याला येऊन चोळतात धरतात, असा हा बादल बैल आहे। आणि विजूभाऊचा स्वभाव असा आहे, कोणते काम करताना मन मोकळेपणाने करायचं। बैलगाडाला बैल द्यायची म्हटलं की शब्दावर ते बैल देतात कोणाला पण। विकायचं विक्रीसाठी त्यांच्याकडे बैल भरपूर असतात। व्यापार धंद्यामध्ये एकदम शांत स्वभावी मिनमळ माणूस हा असा विजूभाऊ थोरात। आमचा चारा व्यवसाय असल्यामुळे आमचा आणि त्यांचा संबंध भरपूर दिवसापासून आहे। आणि आमचे मोठे बंधू अमोल शेठ हे त्यांच्या सोबतच असतात कंटिन्यू। असा हा बादल बैल आहे। बादल बैलाची तुम्ही सगळीकडे व्हिडिओ पाहिले असतील। त्यांनी कधीच हार मानलेली नाही बैल त्यांनी। त्याच आता माझ्या लक्षात तो चांडवलीच्या घाटापासून जास्त बसला होता। ठीक आहे, नाद एकच बैलगाडा।